बेळगाव व करवीर बरोबरच कर्नाटक राज्यातील मराठी लोकांवर कर्नाटक सरकार व तेथील अनेक कन्नड संघटनेकडून अमानुष अत्याचार करण्यात येतात हे आता काही नवीन राहिले नाही. पण आता यांना गोळ्या घालूनच मारा व त्याला आमचा पाठिंबा असेल असे विधान तेथील एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला अशी भाषा कन्नड संघटनेने केली आहे. हे लोक भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. कर्नाटकात कोणाचेही राज्य आले तरी सीमा भागातील मराठी मंडळीवरील अन्याय अत्याचार काही थांबतच नाही. उलट सत्ताधाऱ्यामध्ये अत्याचार करण्याची चढावडच लागलेली असते. आताही कोणी एका भीमाशंकर पाटील व त्याची कर्नाटक नवनिर्माण सेना आहे त्याने बेळगावात येऊन सांगितले की सीमा प्रश्नावर गेली 7 वर्षे बेळगावच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगावच्या सीमेवर थांबून गोळ्या घातल्या पाहिजेत. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. मराठी माणसांना चिरडण्याचे व भरडण्याचे प्रयोग गेल्या 60 वर्षापासून कर्नाटक राज्यात सुरूच आहेत. त्या सर्व आगोरी प्रयोगांना सीमा भागातील जनता पूर्ण उरल्याने आता त्यांना गोळ्या घालण्याची मागणी सुरू झाली आहे. गेल्या 60 वर्षापासून सीमा भागातील मराठी माणूस कानडी सरकारच्या गोळ्या आणि लाट्या काट्याच खात आहे. पण सीमा लढा काही थांबलेला नाही कारण तो सत्य आणि न्यायाचा लढा आहे. भाजप पुढाऱ्यांच्या तोंडी सध्या उठसूट गोळ्या घालण्याची भाषा वाढली आहे. बेळगाव कारवार भालकी निबाणी मधल्या मराठी भाषिकांचा महाराष्ट्रात येण्यासाठी हा लढा आजचा नाही तर तो 60 वर्षापासून त्याच्यापेक्षाही जास्त जुना आहे. हे लढे चिरडले रक्तपात केला सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नव्या लढ्याची प्रेरणा मराठी बांधवाने मिळाली आहे. त्यात आता महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व तेही उद्धव ठाकरे आहे. सीमा प्रश्नासाठी ज्या 69 हुतात्म्याचे बलिदान ज्या शिवसेना पक्षाने केले आहे तो पक्ष आता महाराष्ट्राच्या राज्याच्या सत्तेवर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सीमाप्रश्नी काय भूमिका घेतात हे आता सगळ्यांचे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी महाराष्ट्रात मुंबई पुणे नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली अशा प्रमुख शहरांमध्ये कर्नाटकमधून आलेल्या नागरिकांची मोठी संख्या आहे. महाराष्ट्रात जवळपास कर्नाटकमधून आलेल्याची संख्या 1 कोटीवर गेल्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांचे रोजगार व्यवसाय देखील हिसकावून घेतले गेल्यामुळे येणाऱ्या काळात मराठी व कन्नड भाषीय यांच्यामधील संघर्ष तीव्र झालेला दिसेल असे एका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.